रमेश जरा 500 रुपये हवे. चला माझी औषध आणायची. मलाही डॉक्टरांकडे जायचंय. आता तुम्हाला काय होत आहे? डॉक्टर म्हणाले होते दर महिन्याला चेकअप आवश्यक आहे. डॉक्टर लगेच सांगतात काही गरज नाहीये. असं कसं म्हणतोस? या वयात आम्ही तुझ्याकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार? माझे सगळे पैसे मी तुला घर घेण्यासाठी दिले आहेत. तेवढंच दिले आणि तुम्ही पण याच घरात राहताय. आता माझ्याकडे पैसे नाहीयेत. तुमच्या आजारपणाला कंटाळलोय मी. खर्च आहे ना आमच्यासाठी पैसे नाही. मित्रांबरोबर पार्ट्या बायको बरोबर हॉटेलात जायला पैसे आहेत तुझ्याकडे? हो आहेत. मी कमावतो माझ्यासाठी, तुमच्या आजारपणावर खर्च करायला नाही. आणि असंच बोलायचं असेल ना तर तुम्ही तुमची व्यवस्था करा, कुठेही करा. रमेश रमेश आणि रमेश आणि जन्मदात्या आई वडिलांना पैशांसाठी घराबाहेर काढणारे सुपुत्र आज जागोसारखे दिसतात. मालमत्तेसाठी आई वडिलांच्या जीवावर उठणारेही अनेक जण आढळतात. पैशांचा कैद खरंच इतका बेधुंद करतो. माणूस परमेश्वरासमान आपल्या माता पित्यांना विसरू शकतो. मग इतर नात्यांबद्दल न बोललेलंच बोल. पैशाचं वजन काहीही करू शकत. श्रीमंत वर्गात तर या पैशामुळे ते वागतील तेच योग्य असा समज जरूर झाला. पोलीस स्टेशन मध्ये सर्वसामान्य माणूस आणि धनदांडे यांना मिळणारी वागणूक भिन्न का बरं असते? तर कायदा सगळ्यांसाठी समान असतो. आता या बिचाऱ्या गरीबाचे हाल बघा. माझा मुलगा 2 दिवसापासून बेपत्ता आहे. कुठे गेला होता? कुठे हरवला? क्लासला गेला होता, परत आलाच नाही. अहो मग क्लास मध्ये मित्रांकडे चौकशी करा. अहो आम्ही एवढ्या लोकसंख्येत किती पुरे पडणार? चौकशी झाली सर, म्हणून असं तक्रार नोंदवायला आलो. साहेब काहीतरी करा सर, उदाहरण सोडून करा सर. साहेब प्लीज. सिनियर आहेत का? नाही रामकर गेले. बोला ना, बोला काय काम होतं? रात्री मला कुत्रा हरवलाय बंगल्यावर. साहेब मी सांगतो ना साहेबांना. नाही पाहिजे तर साहेबांना फोन करायला सांगतो. माझे चांगले मित्र आहेत ते, जरा लवकर शोधा. नको नको, कशाला आम्ही ऍक्शन घेतो ना. दॅट्स गुड. हे घ्या 1000 रुपये तुमचं चहा पाणी. असू दे असू दे, येतो मी. तुम्ही अजून उभा का? अहो तुम्ही वाट बघा अजून 2 दिवस. नाही तर त्या मुलीवर लपलं असेल त्याच. नाही साहेब, एकदम सरळ आहे तो, असं नाही करणार नाही. बरं बरं, तक्रार लिहून घेतो. पण तुम्हीही प्रयत्न करा. आम्ही तरी कुठे कुठे जाणार? माणसाच्या जीवापेक्षा कुत्र्याचं हरवणं महत्वाचं वाटतं. यापेक्षा भावना शून्यता ती काय? पैशाची ताकद माणसाला अविचारी बनवते तेच खरं. त्यात बेकारीचा भस्मा सुरू. त्यातून जर नशिबाने नोकरीसाठी बोलावणं आलंच तर सर बीकॉम पर्यंत 80% वर मार्क्स आहेत. हे बघा ना सर्टिफिकेट. इंटरव्ह्यू पण छान दिला. म्हणजे सर माझी नोकरी पक्की समजा ना? शेवटचा महत्वाचा प्रश्न. नुसतं मार्क्स उपयोगाचं नाही, बाकी किती जड देणार? मी खूप कष्ट करून मार्क्स मिळवले. तो मी पैसे कुठून आणणार? ते द्यावंच लागते, नाहीतर नोकरी दुसऱ्या. नाही असं करू नका सर. साहेब दया करा, मला या नोकरीची अत्यंत गरज आहे साहेब, खूप गरज आहे मला. हे बघा हे बघा, तिथे कोणी कोणावर दया करत नाही. मी सुद्धा 3 लाख दिलेत या जागेवर येण्यासाठी. दया करा.
हे गजानन श्री गणेशा, तू आणि तुझे दूतासारखे हस्तक पैशाने विकले जाण्याची शक्यताच नाही म्हणून बरं, नाहीतर या उन्मत्त श्रीमंतांनी स्वतःच्या मरणाच्या वेळी पैसे देऊन एखाद्या गरीबालाच मारला असता. निदान मरण तरी त्यांच्या पैशाने विकत घेता येत नाही. आम्हाला खात्री आहे तुझ्याबद्दल, विश्वास आहे तुझ्या कृपेवर. तू या सर्व बिकट परिस्थितीत सर्वसामान्य माणसाचंच कल्याण करशील, कारण तू भक्तिभावाचा भुकेला आहे. सोनं नाणं आणि पैशाने तुझ्या कृपेचा तराजू झुकत नाही, तेव्हा आम्ही तुझ्या चरणी लीन होऊन सर्व चिंता हरण करण्याची तुला विनंती करतो. गणपती बाप्पा.